नमस्कार मित्रांनो, मी प्रसाद आणि तुम्हा सर्वांना सर्वप्रथम गुड मॉर्निंग, शुभ प्रभात. आणि मागे माझ्या बघत असाल मित्रांनो, ते बघा इथे पूर्ण जे सामान आहे ना ते अगदी तयार आहे. आणि तुम्हाला हे समजलं असेल की आपण आता जातोय मुंबईला. तर मित्रांनो, जवळपास आहे ना 2 महिने आपण गावी होतो आणि इथे आपण आल्यानंतर बरेच असे व्हिडिओ काढले, आपण ठिकठिकाणी गेलो, किंवा जे कोकणातलं ग्रामीण जीवन आहे ते तुम्हाला एका व्हिडिओच्या माध्यमातून दाखवायचा प्रयत्न केला. आणि आता मित्रांनो ती वेळ आली ना की आपल्याला पुन्हा मुंबईला जायचं आहे, कारण जॉब वगैरे चालू होत आहेत आणि कॉलसुद्धा येत आहेत, तर त्यासाठी आपण मुंबईला जातो आहे. माझी पूर्ण फॅमिली आता आम्ही निघतो आहे मुंबईला जायला. आपण एक कार आहे ना ती बुक केली, म्हणजे त्याच्याने आपण जातो आहे मुंबईला. आणि आता ॲक्च्युली गाडी यायला लेट झालं आहे, अजून गाडी जी आहे ना ती काही आली नाही आहे, कारण गाडी यायचा जो टाईम होता तो 5:30 दरम्यान होता, म्हणजे 5:30 गाडी येणार होती, पण आता 6:30 वाजून गेले आणि गाडी आली नाही आहे. बहुतेक आज ती मुंबईवरून आली तर थोडं लेट होईल, तर विचार केला की तुमच्याबरोबर तोपर्यंत मी थोडं बोलतो. आणि आपण आता इथून जेव्हा निघू ना, म्हणजे या परिसरातून, पूर्ण या वातावरणामधून, कोकणातून, तर ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत ना, ज्या आजूबाजूला तुम्ही बघताय त्या सगळ्या गोष्टी आपण मिस करणार आहोत, कारण इथे होतो तेव्हा खूप आपण एन्जॉय केला, खूप मजा केली, पण आता ह्या सगळ्या गोष्टी आपण पुन्हा तेवढ्याच मिस करणार आहोत. पण त्यासाठी मित्रांनो, आपण जे व्हिडिओ 2 महिन्यामध्ये जे काही शूट केलेत ना ग्रामीण जीवनातले किंवा कोकणातले, खास करून ठिकठिकाणी जाऊन, तर त्या व्हिडिओच्या माध्यमातून नक्की ह्या आठवणी ज्या आहेत त्या जाग्या राहतील आणि पुन्हा एकदम आनंद होईल मनाला त्या ते सर्व पुन्हा व्हिडिओ बघून. आणि 2 महिन्यापूर्वी जेव्हा आपण आलो होतो, म्हणजे मुंबईवरून कोकणामध्ये, तेव्हा आपण जो व्हिडिओ बनवला होता ना मित्रांनो, तेव्हा ॲक्च्युली आपल्या एक ब्लॉगिंगची सुरुवात झाली, म्हणजे तेव्हापासून विचार केला की आपण आपल्या चॅनलवरती ब्लॉग चालू करूया. आणि तो आपला पहिला व्हिडिओ होता. आणि जवळपास मित्रांनो आताच्या डेटला बघायला गेलं तर 20,000 त्याला व्ह्यूज आलेत आणि खूप चांगला प्रतिसाद तुमच्याकडून मिळाला त्या व्हिडिओच्या माध्यमातून. आणि विचार केला की जर आपला पहिला ब्लॉगला जर एवढा प्रतिसाद मिळत असेल तर आपण नक्कीच ब्लॉगिंगमध्ये थोडंफार लक्ष देऊया आणि ब्लॉगिंग टाईपची व्हिडिओ बनवूया. आणि जी डेली लाईफस्टाईल असेल, मग ती कोकणातली असेल किंवा मुंबईमधली असेल, किंवा प्रत्येक गोष्ट जी शेअर करण्यासारखी आहे तुमच्यापर्यंत, जी गरजेची आहे, महत्त्वाची आहे, ती तुमच्यापर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करेन, मग ती ब्लॉगिंग का असे ना, तर तो एक चांगला माध्यम मला मिळाला. आणि तेव्हापासून आपण बरेच व्हिडिओ बनवले, तर आता पुन्हा आपण 2 महिन्यांनी, म्हणजे जवळपास 2.5 महिन्यांनी आपण आता जातोय मुंबईला, तर हा सुद्धा आपण एक छोटासा व्हिडिओ बनवतोय. पूर्ण स्टार्ट टू एंड जर्नी तुम्हाला मी दाखवेन. तोपर्यंत आपण आता जाण्याच्या आधी आहे ना, हे पूर्ण आपलं जे घर आहे त्याच्या अवतीभोवती एक थोडासा राऊंड वगैरे मारूया. आणि कारण थोड्या थोड्या आता कधीही गाडी येऊ शकते, आपल्याला निघायला लागेल, तर ठीक आहे, आपण आता बघूया बाहेर जाऊन थोडंफार. आणि मग कारण ह्या गोष्टी आपण नंतर पुन्हा मिस करणार आहोत, पण जेव्हा जेव्हा गावाला यायचं येणं, म्हणजे येणं होईल, तेव्हा तेव्हा या गोष्टी नक्कीच पुन्हा तुम्हाला मी दाखवायचा प्रयत्न करेन. तर आता आपण जाऊया बाहेर. पण हे बघा, त्याआधी आहे ना, हे बघा हे सगळं सामान वगैरे अगदी तयार आहे आणि अजून जे सामान आहे ते आतमध्ये आहे, ते पण आपण आणू थोड्या वेळात बाहेर. तर ठीक आहे, आता आपण जाऊया बाहेर. तर बघा, आपण आता ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना, हे बघा, हे पूर्ण आपलं घर आणि आजूबाजूचा हा जो पूर्ण परिसर आहे, ह्या सगळ्या गोष्टी आपण आता मिस करणार आहोत. हे बघा,
त्याच्या मागे जी दिसते ना ती गाडी पूर्ण सामान वगैरे पॅक करून आता आहे, म्हणजे ऑलमोस्ट तयार झाले. तर आता आपण निघू आणि इथून पण ऍक्च्युली सामान वगैरे पॅक करायला बराच वेळ लागला. तर 7:30 वाजलेत, बघू आता निघायचं होतं आपल्याला 6 वाजेपर्यंत, पण 1.5 तास लेट आहोत. आणि बघू आता हा जो पुढचा प्रवास आहे पूर्ण तो कसा होतोय. आणि मी प्रयत्न करेन की ज्या ज्या काही मेन गोष्टी आहेत त्या सगळ्या गोष्टी मी या कॅमेऱ्यामधून तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करेन. आणि तुम्ही बघताय की आपल्याबरोबर आहे ईशान कदमा. बघा हा जो आहे ना छोटा ब्लॉगर, म्हणजे कोकणातला आपण जो व्हिडिओ अपलोड केला होता, तर हा ईशान. आणि त्याच्याबरोबर आहे समीधा, ठीक आहे. तर ऍक्च्युली मित्रांनो मी आय बटन वरती प्रोव्हाइड करेन ती लिंक सुद्धा, जिकडे जाऊन तुम्ही ईशानचा जो व्हिडिओ आहे ना, म्हणजे त्याने कोकणातला गुरांचा गोठा वगैरे दाखवलाय, तो सुद्धा तुम्ही बघू शकता आय बटन वरती क्लिक करून. आजूबाजूला आहे ना पूर्ण सामान आहे, गाडी पूर्ण वरती पण आणि पूर्ण आतमध्ये फुल गाडीमध्ये सामान आहे. आणि मी मागे बसल्याचं कारण असं आहे ना की ऍक्च्युली आज माझं वर्किंग आहे, तर मला ऑफिसचं काम वगैरे करायचं, तर त्या गोष्टी करण्यासाठी मी त्या आरामात मागे बसलो, म्हणजे इथे एके ठिकाणी बसून काम करता येईल. आणि आता आपण निघालोय तर आपण थांबणार आहोत लोटायला, म्हणजे आता आपण चिपळूणमध्येच आहोत पण आपण थांबू लोटायला, आपल्याला गाडीमध्ये CNG भरायचं आहे आणि मग तिकडून पुन्हा आपण मग आपली जर्नी स्टार्ट होईल. तर बघा मित्रांनो आपण हे जे बघतोय ना, ही आहे वासिष्ठी नदी चिपळूण मधली. जी रहदारी रस्त्यांवरती आहे ती इथे बघायला मिळते. बघा मित्रांनो आपण बघतोय की पेट्रोल भरायला इथे आहे ना एक लेडीज आहे. आणि आजकाल प्रत्येक क्षेत्रामध्ये आपण बघू ना तर लेडीज ह्या पुढे आहेतच. आणि इथे मी पहिल्यांदा बघतोय की आपल्या पेट्रोल पंपावरती ह्या लेडीज आहेत, त्या म्हणजे एक आहेत जॉब करतात आपला. तर मित्रांनो बघताय की आता आपण CNG भरायला गाडीतून खाली उतरलो. आणि इथे असं आहे की जोपर्यंत तुम्ही खाली उतरत नाही किंवा जे काही गाडीमधले पॅसेंजर आहेत ना त्यांना खाली उतरावं लागतं आणि मग त्याच्यानंतर CNG वगैरे भरतात. तर ते आता ती गाडीमध्ये CNG भरणं चालू आहे. आपली गाडी जी आहे ना, तुम्हाला मागे दिसत असेल की आपली तिकडे गाडी आहे, आता CNG भरून आपण डायरेक्ट निघू पुढे.
वेळ दुपारपर्यंत आहे ना पोचायचं. तर बघतोय की आपण आता माणगावला आलोय. हे मागे जे गेलं ते माणगाव एसटी स्टँड जो आहे आणि इथे जे दिसतंय ना मार्केट जे आहे माणगाव मधलं, मार्केट थोडं मागे गेलं आणि आपण थोडं पुढे आलो आहोत श्री बालाजी मंदिर. मित्रांनो आता आहोत ना आपण शिव म्हणजे सायनचा आपण पुढे आलोय आणि बघताय की हा जो पाऊस आहे तो अजून चालू आहे. म्हणजे आपण तिकडून निघालो होतो करवंड्यावरून चिपळूणमधून निघालो होतो तर तेव्हापासून ते आतापर्यंत हा कंटिन्यू पाऊस चालूच आहे आणि आता अजून जवळपास पकडू शकतो की 1 ते 1.5 तास लागेल म्हणजे आपल्याला बोरिवलीला पोचायला. आणि तोपर्यंत आपण ॲक्च्युली सकाळपासून जो वेळ आहे ना म्हणजे आपण 7:45 ते आता 7:45 होत आले खूप वेळ गेला. कारण मला असं सांगितलं की जे रस्ते वगैरे आहेत म्हणजे कोकणचे आपलं मुंबई हे बरेच खड्डे आणि खराब झाले ते रस्ते आणि जे काही रस्ते दुरुस्तीचं किंवा जे चौपदरीकरणाचं काम चालू आहे ना तर त्यामुळे सुद्धा खूप रस्त्यांचा प्रॉब्लेम झाला आहे. तर ठीक आहे तो काही वर्षांमध्ये एकदम सॉल्व्ह होईल पण तोपर्यंत हा जो त्रास आहे ना तो प्रत्येक कोकणवासी किंवा मुंबईकरांना होतो आहे आणि तो आपण नक्कीच सहन करू आणि त्या चांगल्या गोष्टीची वाट बघू. पण बघतोय की ऑलमोस्ट 8 तास होऊन गेलेत आपण ट्रॅव्हल करतोय. विचार केला होता की लॉकडाऊन किंवा म्हणजे आता लोक आपापल्या घरी आहेत बऱ्यापैकी अनलॉक चालू झाले तर जे काही ट्रॅफिक असेल ती कमी असेल पण ट्रॅफिकसुद्धा मित्रांनो तेवढीच आपल्याला भेटते तिथे बघतो. आणि सकाळपासून ते आता 4:45 जो वेळ आहे ना तो बऱ्यापैकी असा पटकन निघून गेला आणि रस्ते पण खराब असल्यामुळे आपण कुठे थांबलो नाही जास्त करून. त्यामुळे आपण जे जेवण वगैरे आणलं होतं ते म्हणजे घरातून जे बनवून आणलं होतं भाकरी आणि चपाती आणि तेच मित्रांनो आपण खाल्लं गाडीमध्ये बसून. आणि ठीक आहे आपण आता बघतोय हा पुढचा जो प्रवास आहे किती थोडा प्रवास बाकी आहे आणि बघूया प्रवास किती कसा होतोय ते. इथे म्हणजे आपण आता आहोत वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरती आणि इथे जे ट्रॅफिक बघतोय आपण म्हणजे कोरोनाच्या काळामध्ये जेवढी मुंबई मित्रांनो शांत होती ना तर आता तेवढी जे डेली रुटीन वगैरे आहे ना ते आपल्याला इथे पूर्ण दिसेल की म्हणजे अजून लॉकडाऊन पूर्णपणे संपूर्ण नाही उठवला गेला आहे तरीसुद्धा इथे जे वर्दळ आहे म्हणजे एक्सप्रेस हायवेवरती आपण आहोत आणि अक्षरशः आपण म्हणजे जे ट्रॅफिक असते ना पूर्णपणे ती आपल्याला भेटते इथे आणि पूर्ण हा रोडसुद्धा जाम आहे. आपण आहोत आता गोरेगावच्या दरम्यान आपण पोहोचलो आहे तरीसुद्धा आपण म्हणतो की मुंबईला जी उपमा दिली जाते की नेहमी धावणारी पळणारी जी मुंबई असते की कधीच थांबत नाही
तर मित्रांनो, त्याचं उदाहरण आपण आता सुद्धा बघतोय की लॉकडाऊन पूर्णपणे नाही उठवलं गेलं तरी सुद्धा ज्या गाड्या आहेत रस्त्यांवरती किंवा आजूबाजूला जी माणसं आहेत, म्हणजे इथे मुंबईमध्ये आल्यानंतर आपण प्रॉपर बघतोय की अगदी पहिल्यासारखं हे वातावरण आपल्याला दिसत आहे. हे बघा, इथून आपल्याला पूर्ण क्लिअर आयडिया येईल की हे बघा, ही जी ट्रॅफिक आहे ना, आपली गाडी एक्सरसाइज 20 स्पीडला आपण चालवते किंवा 10 आणि एवढी ही ट्रॅफिक इथे. आणि हेच एक वैशिष्ट्य आहे मित्रांनो मुंबईचं की तुम्ही कुठेही गेला तरी तुम्हाला ट्रॅफिक मिळेलच. आणि हे एक जिवंत उदाहरण म्हणू शकतो आपण की ह्या कोविडच्या काळामध्ये सुद्धा म्हणजे लोकं घरी बसून असतील पण तेवढीच लोकं बाहेरसुद्धा म्हणजे आपल्या कामधंद्यासाठी, कारण आपण बघतो की एवढी महिने जे लोक आपल्या घरामध्ये बसून होते आणि त्यांनी घरातून काम केलं असेल किंवा ज्यांचे बिझनेस वगैरे आहेत, ज्यांचे उद्योगधंदे आहेत स्वतःचे, तर त्यांना तर बाहेर पडणं भाग आहे. तर तेच एक उदाहरण आपण बघतो की ज्यांना गरज आहे किंवा जे कामासाठी कामाच्या निमित्ताने बरीच लोक बाहेर पडलेत आणि हे एक वातावरण जे मुंबईमध्ये बनून आहे. अक्षरशः मित्रांनो आपण झूम करून बघू नये बघा, एवढी ट्रॅफिक इथे दिसेल आपल्याला. जेव्हा घरामध्ये आलो ना तर 2 महिने मित्रांनो घर पूर्ण बंद होतं ना, तर त्यामुळे खूप अशी साफसफाई वगैरे बाकी होती तर त्यामुळे अजिबात वेळ नाही मिळाला. तर आता आपण हा व्हिडिओ संपवतोय. तर मित्रांनो, ही जी पूर्ण जर्नी आहे मुंबई ते कोकण जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि जर आपल्या चॅनलवरती कोण नवीन असेल ना तर त्यांनी नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून असेच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हालाही मिळत राहतील. आपण बोलत राहू, भेटत राहू. थँक्यू.